नमस्कार मंडळी, आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपले जे रोजची तेलाची जी भांडी असतात ती बाहेरून तर आपल्याला क्लीन करता येतात, खूप साऱ्या टेक्निक्स आहेत, पण आतून क्लीन करणं थोडंसं कठीण असतं। तर 1 ते 1.5 मिनटामध्ये आपण ते कसं क्लीन करायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही आहे तेलाची बॉटल आणि हे आहे जे ज्याच्यामध्ये मी थंड तेल काढून ठेवते, त्याच्यावरतीसुद्धा तेलाचा थर साचलेला आहे। आणि जे हे आहे रोजचं माझं तेलाचं भांडं, 8 ते 10 दिवसामध्ये क्लीन मी करते, त्याच्यामुळे इतकं खराब झालेलं नाही, पण कितीही खराब असेल तरी ही टेक्निक वापरून तुम्ही ते एकदम स्वच्छ करू शकता। तर जी मी टेक्निक दाखवणार आहे ती तुम्ही कोणत्याही टिफिनला, म्हणजे मसाल्याचा रंग असू दे किंवा तेलाचा थर असू दे, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता मी जी सांगणार आहे ती टेक्निक। आणि अशी जी आपली तेलाची जी झाकणं असतात ती तर अजिबात आतून व्यवस्थित निघत नाही, तर फक्त 1 ते 1.5 मिनटामध्ये आपलं काम एकदम इझी होऊन जाईल। तर काय करायचं, मी हे तेलाचं भांडं आहे त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड घेतलं, अगदी एकदम थोडंसं तुम्ही निरमा पावडर वापरू शकता किंवा साबण वापरू शकता, आणि त्याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकायचं। मी 1 कप त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, आणि आपल्याला पाणी टाकल्यानंतर ते व्यवस्थित त्याचं झाकण जे आहे ते पूर्ण व्यवस्थित पॅक करायचं। झाकण व्यवस्थित पॅक केल्यामुळे काय होतं, झाकणाच्या पण आजूबाजूला जे आतमधून तेलाचे जे थर लागलेले असतात ते निघून जातात, आणि आपल्याला ही ही जी काय बॉटल आहे किंवा जी काय भांडं असेल ते 3 ते 4 वेळा व्यवस्थित शेक करायचं। शेक केल्यामुळे कानाकोपऱ्यापासून त्याचा तेलाचा जो थर असतो तो निघून जातो, आणि घासण्यापेक्षा तरी ह्याला खूपच कमी वेळ लागतो आणि आपलं कामसुद्धा इझी होतं। तर असं 2-3 वेळा तुम्ही शेक करू शकता। त्यानंतर मी तुम्हाला काचेची बॉटल दाखवते। काचेच्या बॉटलसाठी एक ब्रश येतो, पण त्यांनी एवढा रिझल्ट आपल्याला मिळत नाही, तर तुम्ही काचेच्या बॉटलसाठी सुद्धा ही टेक्निक वापरू शकता। तर त्याच्यासाठी सुद्धा थोडंसं लिक्विड टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं। तर एकदमच खूप खराब जर तुमची भांडी झालेली असतील तर त्यासाठी काय करायचं, स्टीलचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी वापरू शकता, आणि जर प्लास्टिक किंवा काचेचं भांडं करत म्हणजे खूप खराब असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कोमट पाणी वापरू शकता, आणि त्याच्यामध्ये थोडीशी निरमा पावडरचं पाणी किंवा साबणाचं पाणी किंवा लिक्विड टाकून ते आपल्याला असं शेक करून क्लीन करायचं आहे। तर हे जे काय रिझल्ट आहेत ना ते मी तुम्हाला समोरासमोर दाखवते, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओचा हेल्प होईल आणि तुमची कामंसुद्धा इझी होतील। आणि विदाउट फिल्टर मी पूर्ण स्टार्ट टू एंड व्हिडिओ दाखवते, जेणेकरून जो काय रिझल्ट आपल्याला मिळणार आहे तो तुमच्या समोर असेल। कारण उगाच फेक आणि खोटं दाखवून मला व्हिडिओ करून ते सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही आहे, जे खरं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आत्ता सगळ्यात महत्त्वाचा टास्क तो म्हणजे आपले रोजचे जे टिफिन असतात ते, त्याच्यामध्ये तेलाचा इतका थर साचलेला असतो, कारण ते मसाला आणि तेलाचे थर असतात आणि ते जाता जात नाही, आणि जरी ते गेले ना तरी त्याचे डाग मात्र तसेच राहतात, थोडासा पिवळसर आपला टिफिन दिसतो। तर अशावेळी काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात आधी मी त्याचं व्यवस्थित खरकटं काढून टाकले, खरकटं काढले तरी त्याच्यावरती खूप तेलाचा थर साचलेला आहे तो तुम्हाला दिसतच असेल, आणि तो जरी घासला ना आपण तरी तो एवढा व्यवस्थित जात नाही, त्याला कलर तो पिवळसर तसाच राहतो। तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला ही टेक्निक वापरायची आहे। जर तुमच्याकडे म्हणजे गरम पाणी वगैरे असेल नळाला, म्हणजे पटकन घेता येऊ शकत असेल तर घ्या, अदरवाईज नसेल तर ही टेक्निक तुम्ही वापरू शकता, कारण ही भांडी तर आपली रोजची असतात आणि त्याच्यासाठी एवढं सोहळं साजरा आपण करू शकत नाही। तर ह्याच्यामध्ये पण मी थोडंसं नॉर्मल वॉटर घेतलं आहे, पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकायचं, कोणतंही लिक्विड वापरू शकता, आणि त्याचं झाकण आहे ते पॅक बंद करायचं, आणि ते पॅक बंद केलं की झाकण पण क्लीन होतं आणि डबा पण क्लीन होतो। 3 ते 4 वेळा व्यवस्थित शेक करायचं, सगळा व्यवस्थित त्याचा तेलाचा थर निघून जातो, आणि रिझल्ट मी तुम्हाला समोर दाखवते। मी दुसरा पण टिफिन क्लीन करते आणि दोन्ही टिफिनचं मी तुम्हाला समोरासमोर दाखवते। आणि हा जो टिफिन आहे तो दिवसभराचा खराब झालेला आहे, त्याच्यामुळे कसा तो निघाला आहे तेसुद्धा मी तुम्हाला समोरासमोर दाखवते। मी असं ना म्हणणार की एकदमच व्हाईट होतो, पण जेवढा होतो ना तेवढा एकदम व्यवस्थित होतो, आणि घासून जेवढा होतो त्याच्यापेक्षा तरी जास्त व्यवस्थित तो क्लीन होतो। तर इथे मी 2-3 वेळा दुसरा डब्बासुद्धा शेक केलेला आहे, आणि आत्ता मी तुम्हाला रिझल्ट जो का आहे तो समोर दाखवते। ओपन करून डब्बा, तर याचं झाकण मी आता ओपन करते आणि तुम्हाला जे का आहे तो रिझल्ट दाखवते। तर झाकण ओपन केल्यानंतर तुम्ही स्वतः समोर बघू शकता की त्याचा जो
लेयर होता तो पूर्ण तेलकट निघून गेला, त्यानंतर हे पाणी फेकून द्यायचं आणि तुम्हाला दिसत असेल की पूर्ण तो व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे. तर दुसरा पण टिफिन मी तुम्हाला तसाच दाखवते की काय रिझल्ट आहे. तर इथे बघू शकता त्याचं मी झाकण काढते आणि तुम्हाला रिझल्ट जो काय आहे तो समोर दाखवते. तर बघा त्याचं तेलकट ऑलमोस्ट जातं, म्हणजे 80% तरी तो क्लिअर होतो. त्याला आपल्याला सारखं घासत बसावं नाही लागत आणि आपली मेहनतसुद्धा वाचते आणि वेळसुद्धा वाचतो. तर अशा पद्धतीने तुम्ही ही तेलकट भांडी क्लीन करू शकता, मग ती कोणती असू दे. आता सीझन असल्यामुळे आपल्याला खूप सारी भांडी साफ करायची असतात, खूप सारी अशी तेलकट भांडी झालेली असतात त्याचे डाग तसेच राहतात, मग आपल्याला असं वाटतं की ते नको वापरायला. आणि जरी तुम्ही काचेचे टिफिन वापरत असाल ना तरी त्याची जी झाकणं असतात ती सुद्धा अशी तेलकट होतात. तर तुम्ही अशा पद्धतीने ती क्लीन करू शकता. आता मी ती फक्त त्याच्यावरती एक घासणीचा हात मारणारे, म्हणजे नॉर्मल आपण जे भांडं घासतो ना ताट वगैरे त्या पद्धतीने त्याच्यावरती एकच हात मी मारते आणि लगेच इझिली आपली कामं होऊन जातात, त्याला जास्त वेळसुद्धा द्यावा लागत नाही. तर आपल्या चॅनलवरती मी तांब्या पितळाच्या भांड्यांची पण एक व्हिडिओ दिलेली आहे, मसाल्याच्या डब्याची पण दिलेली आहे, तर तुम्ही तीसुद्धा बघू शकता, त्याचासुद्धा तुम्हाला हेल्प होईल. तर इथे तुम्ही बघू शकता फक्त मी एक हात त्याच्यावरती मारते आणि पूर्ण ते व्यवस्थित क्लिअर होऊन जातं आणि फक्त एकदा ती पाण्यामधून स्वच्छ धुवायची आहेत. आणि मोस्टली अशी जी झाकणं आहेत ना ती खूप तेलकट होतात कोपऱ्यामधून आणि ती खराब होऊन जातात, मग दिसायला पण चांगलं नाही दिसत आणि थोडासा तेलकट थर त्याच्यावरती राहिल्यामुळे त्याला एक वास पण येतो. तर ही जी काचेची बॉटल आहे ह्याला तर काहीच मेहनत घ्यावी लागत नाही, त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकायचं, 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने ती धुवून घ्यायची. तर मी तुम्हाला आता स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर दाखवते की ती कशी एकदम चकाचक झाली होती. तर इथे मी ती आधी स्वच्छ पाण्यातून म्हणजे नळाखाली धुवायला घेतली आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की एकदम चकाचक निघाले, काही मेहनत तर घ्यायची गरजच नाही लागली. तुमच्यासमोर मी दाखवले त्याला साफ करून. तर अशा पद्धतीने काचेची भांडी तुम्ही क्लीन करू शकता आणि प्लॅस्टिकची सुद्धा भांडी तुम्ही अशाच पद्धतीने क्लीन करू शकता. तर तुम्हाला मी रोजचं तेलाचं जे भांडं आहे ते कसं क्लीन झालं आहे तेसुद्धा दाखवते. तर इथे बघू शकता जो पूर्ण तेलाचा थर आहे तो निघून गेलेला आहे आणि हे सुद्धा भांडं मी तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करून दाखवते की ते कसं व्यवस्थित निघालेलं आहे. म्हणजे 2-3 पाण्यामध्ये फक्त आपल्याला ते स्वच्छ क्लीन करून घ्यायचं. तर इथे बघू शकता एकदम चकाचक झालं आहे, पूर्ण थर त्याचे जे काय तेलाचे होते ते निघून गेलेले आहेत आणि एक शाईन पण येते त्याला. आणि व्यवस्थित सुकवलेत ना तर अजून चकाचक ते दिसतात. आणि जर तुम्हाला म्हणजे साफ व्यवस्थित सुकवायला वेळ ना मिळाल तर कॉटनच्या कापडाने तुम्ही पुसून थोड्यावेळासाठी ठेवू शकता. तर इथे बघू शकता ही बॉटल आतून पण व्यवस्थित क्लीन झाली, अजिबात कुठे लेअर राहिलेला नाही आहे आणि तेलाचं रोजचं भांडं पण व्यवस्थित क्लिअर आणि क्लीन झालेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये मी रोज थंड तेल काढून ठेवते त्याचा पण तेलाचा थर निघून गेलेला आहे, त्याला पण कोणताही डाग राहिलेला नाही. आणि रोजचा जो आपला टिफिन आहे तो आधी कसा होता आणि आत्ता कसा आहे हे विदाऊट फिल्टर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मी असं नाही म्हणत की एकदमच चकाचक होतो, पण जेवढा का होतो तो व्यवस्थित होतो. आणि ही झाकणंसुद्धा व्यवस्थित क्लीन झालेली आहेत. कॉटनच्या कापड्याने शक्यतो पुसून तुम्ही थोडीशी फॅनखाली वाळवलीत ना तरीसुद्धा ती व्यवस्थित स्वच्छ होतात. आणि रोजचे टिफिन तर तुम्ही म्हणजे रात्री धुवून म्हणजे रात्रभर ते वाळतातच, तरीसुद्धा रिझल्ट तुमच्या समोर दिसेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्ही तेलकट मसाल्याचा थर तेलाचा थर असलेली भांडी क्लीन आणि क्लिअर करू शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागणार नाही आहे, तुम्हाला काय बाहेरून वेगळं आणायचीसुद्धा गरज नाही आहे. आणि थोडंसं स्मार्ट वर्क केल्यामुळे आपली वेळसुद्धा वाचतो, बाकीच्या कामांमध्ये आपल्याला लक्ष द्यायलासुद्धा मिळतं आणि घरसुद्धा साफ आणि स्वच्छ राहतं. तर अशा पद्धतीने तुम्ही बाकीची सगळी भांडी व्यवस्थित क्लीन आणि चकाचक करू शकता. तर मी तुम्हाला आता दाखवते की एंडला पूर्ण सगळी भांडी कशी व्यवस्थित स्वच्छ आणि क्लीन दिसत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही क्लीन केली तर तुमची कामं इझी होतील. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.